आणि मग आम्ही पुढे यांना सपोर्टला आलो की भाजपची लोक माती भडकवतात. अरे काय का मूर्ख लोक आहेत का, त्यांच्या मदतीला आम्ही आलो तर माती भडकवतात. मग आम्ही शांत बसतो, त्यांना देऊन टाका ना, विलीनीकरण करून टाका. म्हणजे करायचं पण नाही, करतोय त्यांना अडवायचं, अशा प्रकारच्या भूमिकेत हे सरकार या ठिकाणी दिसतंय. माझी सरकारला विनंती राहील की फार अंत पाहू नका. 39 बळी आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, अजून किती बळी जायची वाट पाहताय. आणि जर उद्या या आंदोलनात वेळी दखल घेऊन न्याय दिला नाही आणि जर आंदोलनाने हिंसक त्या ठिकाणी वळण घेतलं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, कर्मचारी जबाबदार नसतील, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आजही माझी परिवहन मंत्र्यांना विनंती आहे, कुठलाही प्रतिष्ठेचा अहंकाराचा विषय करू नका आणि तात्काळ आपण या निर्णयावर या, यांना त्या ठिकाणी शासनाच्या सेवेमध्ये सामावून घ्या. आणि ते सहज शक्य आहे, उगाच कारणं त्या ठिकाणी सांगत बसतात, भ्रष्टाचार करायला, घोटाळे करायला यांच्याकडे पैसे आहेत. आणि ज्या कर्मचाऱ्याला घामाचे त्याला त्याचा दाम द्यायचा त्याला पैसे नाहीत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता टीका टिप्पण्या करण्यापेक्षा, प्रतिष्ठा करण्यापेक्षा आता 5 दिवस झाले यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. मात्र अजूनही सरकारी लक्षात मंत्रीही इथे भेट देत नाही, अशातच आता तर त्यांनी घाट दिला की आम्ही जवळजवळ 2500 जे आहे ड्रायव्हर कंडक्टर ते कामाला आणू आणि आम्ही बसतो. वातावरण चिघळत नाही, सरकार वातावरण चिघळवते, परंतु आपल्या माध्यमातून मी इशारा देतो, तुम्ही कितीही वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करा, संप फोडण्याचा प्रयत्न करा, कर्मचारी आता करो या मरो या लढायला आता उतरलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न कराल तर तेवढेच उसळी मारून हे कर्मचारी बाहेर येतील आणि आम्ही ताकदीनं या ठिकाणी तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही, हा इशारा पण सरकारला या निमित्तानं मी देऊ इच्छितो. आणि 2500 वगैरे कर्मचारी कोण जात नाही, हे आमिष देत आहेत, पगार जास्त देऊ नको नको ती प्रलोभनं देत आहेत, पोलिसांचं संरक्षण देऊ. मग ते कर्मचारी काय मूर्ख आहेत का, 39 त्यांचे बांधव त्या ठिकाणी मृत्यूला कवटाळले, त्याचं त्यांना काही दुःख नाही आहे. दुसरे आपले बांधव त्या ठिकाणी रस्त्यावर आणि डेपो डेपोमध्ये बसलेत, कोणासाठी काय, त्यांना सांगणार आहेत का कामावर जाणाऱ्यांना देऊ नका म्हणून. त्यांनाही माझं आव्हान आणि विनंती आहे, बाबांनो तुम्ही आर्थिक संकटात असाल ते बसलेत सगळे, काय यांच्या घरी थोडे काय पैसे आहेत किंवा कोण पैसेवाली लोक आहेत. पण नाही, आता आपला न्याय हक्क आता मिळायला दुसरा मार्ग नाही म्हणून बसलेत ना. माझं त्याही लोकांना आव्हान राहील, कुणीही कामावर जाऊ नका आणि लढ्याची जी एकजूट आहे ती आपण त्या ठिकाणी अभेद्य ठेवा अशी माझी त्यांनाही त्या ठिकाणी विनंती राहील. हा लढा काय कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या युनियनचा नाही, कुठल्या नेत्याचा नाही, हे आंदोलन कामगारांनी उभं केलेलं आंदोलन आहे. कारण लोकांचा युनियनवर भरोसा नाही, पक्षांवर भरोसा नाही.